सह्याद्रीची उंची म्हणजे तर तिकडे औरंगाबादेत सुद्धा आजपासून 6 ते 8 शाळा सुरू झाल्यात. विद्यार्थ्यांना सुद्धा शाळेच्या पहिल्या दिवसाची उत्सुकता होती. रांगेत उभं राहून सॅनिटायझर लावून ताप आहे की नाही हे तपासून विद्यार्थ्यांना शाळेत सोडण्यात येते. शाळेत येण्यासाठी पालकांचं संमतीपत्र मात्र अत्यंत गरजेचं आहे. कसा आहे शाळेचा पहिला दिवस, आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी. 9वी ते 10वी या वर्गाचे वर्ग काही दिवसांपूर्वी सुरू झाले होते आणि त्यात आज औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आणि औरंगाबाद शहरामध्ये 6वी ते 8वीचे वर्ग सुरू करण्यात आले. खरं तर राज्यभरात 5वी ते 8वी वर्ग सुरू होतोय, मात्र औरंगाबादेत 5वा वर्ग अजूनही बंद ठेवण्यात आला आहे आणि 6वी ते 8वी वर्ग आजपासून सुरू करण्यात आले. कोरोनाच्या या काळात तब्बल वर्षभरानंतरच म्हणूया की हे वर्ग सुरू होत आहे, मात्र आताही हे वर्ग सुरू करताना पूर्ण दक्षता घेण्यात येतात आपल्याला पाहायला मिळत आहे. विद्यार्थी आल्यावर त्यांना पहिले सॅनिटायझर देण्यात येतं, हात सॅनिटाईज करण्यात येतात, नंतर त्यांचं ताप आहे की नाही याची तपासणी करण्यात येते आणि त्याच्यानंतर ऑक्सिमीटरच्या सहाय्याने त्यांची ऑक्सिजन लेवल सुद्धा तपासले जाते. एवढी सगळी दक्षता या सगळ्या काळामध्ये शाळेला घ्यावीच लागणार आहे. या मुलांचं हे चेकअप झाल्यानंतर शिक्षक इथं सगळे असतात, विद्यार्थ्यांना हमीपत्र आणायला सांगितलंय पालकांकडून, ते हमीपत्र आलेत की नाही याची तपासणी करतात आणि त्यानंतर या विद्यार्थ्यांना शाळेच्या आतमध्ये सोडण्यात येत आहे. काय दक्षता आणि काळजी घेत आहे तेवढंच मला सांगा. आम्ही सर्वप्रथम मुलांना सॅनिटाईज करतो आहे, त्यानंतर थर्मल गनने त्यांचं तापमान मोजतो आहे. शाळेमध्ये घोषवाक्य असे लावलेली आहेत आम्ही की वारंवार हात धुवा, मास्कचा वापर करा. मुलांना मास्क लावायला लावतोय कंपल्सरी आणि ज्यांच्याकडे नाहीये त्यांना आम्ही देतोय. मुलांना संमतीपत्र पालकांचं मात्र आणायला सांगितलेलं आहे. अशा पद्धतीने आम्ही वर्गाची बऱ्याच दिवसांनी सुरू होत आहे. थोडा भीती आणि थोडा आनंद दोन्ही असेल ना? हो, दोन्ही आहे. म्हणजे थोडी भीती वाटते की आपण एवढ्या सगळ्या मुलांना बोलवलेलं आहोत, तर यांची काळजी घेणं हे आमचं पहिलं कर्तव्य आहे. जसं जसं कोरोना कमी होईल तसं तसं आता 6वी ते 8वी झाले, पहिली ते आठवी किंवा सर्व शाळा नियमितपणे सुरू होईल हीच या शिक्षकांना अपेक्षा आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिक सह मी विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद. ताडोबातल्या वाघिणीची चाल म्हणजे मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या फेऱ्या येत्या शुक्रवारपासून वाढत आहेत. मध्य आणि पश्चिम रेल्वेनं 204 फेऱ्या वाढवलेल्या आहेत आणि वाढीव फेऱ्यांमुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक आता संपूर्ण म्हणजे 100% क्षमतेनं सुरू होतीये. मध्य रेल्वे 105 फेऱ्या वाढवणार आहे तर पश्चिम रेल्वेनं 1201 फेरींची संख्या ही 1300 नेलेली आहे आणि ज्यांना प्रवासाची आधीपासून मुभा आहे तेच प्रवासी या लोकल सेवेचा सध्या तरी लाभ घेऊ शकतील असं प्रशासनातर्फे सांगण्यात आलं. मुंबईकरांना येत्या मे महिन्यामध्ये मोठं मेट्रो गिफ्ट मिळणार आहे. येत्या मे महिन्याच्या अखेरपर्यंत मुंबईकर प्रवाशांसाठी मेट्रो 2A आणि मेट्रो 7 मार्गावर मेट्रो धावणार आहेत आणि आज रात्री उशिरापर्यंत मेट्रोचेही कोचेस मुंबईमध्ये दाखल होणार आहेत. दहिसरला हे मेट्रो कोचेस येतील. मेट्रो 7 आणि मेट्रो 2A साठी फेब्रुवारीमध्ये ट्रायल रन सुरू होणार आहे. 1576 कोचेस टप्प्याटप्प्यानं मुंबईमध्ये दाखल होणार आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या मेडिकल कॉलेजमध्ये कनिष्ठ आणि वरिष्ठ डॉक्टर आमने सामने आलेत. प्राध्यापक विठू माऊलीचा गजर म्हणजे